लावेंगे पर आजी निघूयात का आता? चला खूप मजा आली. पण काय मजा आली, तू काने जेवलास? अरे आज आजी आणि अप्पांची डेट होती ना म्हणून मी जेवलो. पण मला ना ही जागा खूप आवडली. तुला सांगतो पुढच्या वेळी येताना मी आरोहीला माझ्या बरोबर घेऊन येईन कॅन्डल लाईट डिनर साठी. अच्छा क्या बात है, अरे कभी भी आइए, आप ही का रेस्टोरेंट है, कभी भी आइए. बर मीर आता आम्ही निघतो. अरे आता अजून तिकडे काय काय प्लॅन करून ठेवले या सगळ्यांनी आम्हाला काही माहित नाही. ए मिहिर तू सुद्धा ये ना संध्याकाळी, म्हणजे घरच्या घरी सेलिब्रेशन आहे, मजा येईल, ये तू पण. आज नाही, आज आप लोग एन्जॉय करो ना. अरे असं काय करतोस, ये ना, आम्हाला सुद्धा छान वाटेल. हो हो अगदी हक्कानी आहे बरं का. बघतो अप्पा, पर वो कैसा है कि रेस्टोरेंट ऐसे खाली छोड़ के नहीं आ सकता. पण बघतो नक्की. ठीक है नक्की प्रयत्न करशील. पण अरे मिहिर याची काय गरज होती? अरे ऐसे कैसे, आप लोगों की वेडिंग एनिवर्सरी है आणि ताईने मला सगळं सांगून ठेवलं. ठीक है तो केक तो काटना पड़ेगा और केक मैंने बनाया. असो भाई, अरे काय काय येतं तुला? येतो थोडंफार. आइए ना केक काटते. या 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 या. अजी अप्पा, आप लोगों की शादी की जो 100वीं सालगिरह होगी ना वो मेरे 5-star होटल में बनेगी, देखना. ओ नक्की. श्योर श्योर. काय रे काय झालं? नाही कुछ नाही, वो आई और पापा की याद आली. त्यांचा लग्नाचा वाढदिवसाला आम्ही असंच सेलिब्रेट करायचो. सुबह उनके लिए केक बनाता था मैं, उनकी पसंद का खाना भी उनकी पसंद का. फिर उन्हें लेके बाहर जाता था. पर अजीब लाइफ कितनी अनप्रिडिक्टेबल है. भरत जी मैंने कभी नहीं सोचा था कि आई और पापा दोनों हमेशा के लिए मुझे छोड़. ए बाबा ए बाप, स्वतःला एकटं समजू नकोस. मला माहित आहे रे आई वडिलांची जागा कोणी घेऊ शकत नाही, पण आम्ही आहोत ना. आणि तू अरुंधतीला ताई म्हणतोस ना, अरे मग तो आमचाच झाला की. तुला वाटेल तेव्हा घरी येत जा. सुखी राहा. यशस्वी भव. मिहिर थँक्यू सो मच, थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. ठीक है अब हम चलते हैं. ये तो हाँ आम्ही. थँक्यू थँक्यू. ये तो